मित्रांनो, तर फायनली आता आपण आलो आहे कालमांडवी धबधब्याला. म्हणजे खाली उतरतोय, खाली धबधबा दिसतोय, पाणी तर दिसतंय, तुम झाडाच्या मधून बघितलं तर दिसतंय पाणी. आणि बरंचसं सामान आहे हातात. प्रतीक आणि रोहित थोडं सामान घेऊन गेलेत. मी लाईफ जॅकेट जे दिसतं हातात, त्यासाठी थांबलो होतो. आता आपण जाऊया धबधब्याकडे. डॉगेश भाऊ नाराज नका हो. निमुळती वाट आहे एकदम. यस, शोधू रे. जबरदस्त उपर से सामान सगळं आरामात. नको तिकडे वाजवा ना. घेऊन या, इकडे बांधतो मग. हे इथे जमवलेत, लाकडं जमवायचं काम चालू आहे संध्याकाळच्या जेवणासाठी आणि शेकोटीसाठी. कामामध्ये आपण धबधबा पाठी एक असा कनेक्टेडच आहे आणि खाली एक आहे मोठा धबधबा. आपण टेंट खाली जाणार इकडे त्या साईडला, खाली उतरायचं इकडे तसंच लाकड्यातलं जमा करून जातो. टेंट हमारा टेंट है भाई. मित्रांनो, फायनली कालमांडवी. मस्त अशी संध्याकाळ आहे, पाण्याचा भरपूर आवाज येतो आहे, त्यामुळे माझा आवाज कितपत येतो माहीत नाही. आपला टेंट लावला इकडे पाठी, टेंट लावून झाला आहे आणि आपलं पाणी थोडं संपलं आहे, त्यासाठी प्रतीक आणि रोहित पाणी आणायला गेलेत. आपला हा फर्स्ट असा एक मोठो कॅम्प असणार आहे, ज्यात आपण मोटरसायकल टुरिंग पण केलं आहे आणि आपलं असं कॅम्पिंग पण आपण करणार आहोत. आपला वन नाईट स्टे आहे इथे, जेवणाची वगैरे आपण सोय करणार आहोत. लाकडं मावशी आपण आणली आहेत, तसे आणून ठेवलेत. पाणी थोडं कमी पडलं आहे, पाणी थोडं कमी पडलं त्यासाठी प्रतीक आणि रोहित वरती गावात गेलेत आणि मी बाकीची तयारी केली आहे. टेंट वगैरे सेटअप करून झालं आपला, आवरावर पण झाले, तर जेवणाची तयारी करूया. फारसं काय नाही पण पावभाजीचा बेत आहे, बघूया कितपत चांगली होते. पण हा व्ह्यू एवढा छान आहे ना, फारच छान जबरदस्त व्ह्यू आहे. आत्ता मी फेब्रुवारी महिना चालू आहे, फेब्रुवारी 3 तारीख आणि हे असं पाणी अजून देखील जबरदस्त पाणी आहे.
पहिल्यांदाच कॅम्पिंग चाललंय, फारच एक्सायटेड आहे. थोडा टिकेतलोनचा टेंट घेतलाय, त्याचं आज उद्घाटनच आहे. सामान ठेवलंय फक्त टाकून, तर आपण फटाफट तयारीला लागूया, कारण की ऑलरेडी 6 वाजून गेलेत. फटाफट तयारीला लागूया, आपल्याला पुढची तयारी पण करायची आहे. चला व्हिडिओ बघत राहा, आणि व्हिडिओला आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब चॅनलला करा नक्कीच. तर हळू काळोख व्हायला लागला आहे, आणि आपली चूल पण पेटलेली आहे. पहिला चहा ठेवलेला आहे, चहाशिवाय आपली मजा नाही ना. कारण की पहिला चहा पिऊन घेऊ, तर तरतरी येईल. काय घालूस? चहा पिऊन तरतरी येईल ना. मग आपला पुढचा मेन्यू, मेन कोर्स, त्याला सुरुवात करूया. जबरदस्त कोणी पण बसतं इथे, पाण्याचा आवाज ना जबरदस्त झोप आहे, खतरनाक आवाज आहे पाण्याचा. चाय पार्टी, चाय पार्टी ॲट द रेट कलमांडवी. जबरदस्त चाय विथ बटर, कॅम्पिंगची पहिली सुरुवात झालेली आहे. अशा तर्फे आपली पावभाजीची तयारी झालेली आहे, पावभाजीच झालेली आहे. तिखट काढायचं आहे, इकडे आले की झाली पावभाजी रेडी झाली, आणि तिखट बघत हे आपले कुक आणि हे त्यांचे सपोर्टर, आपला टेंट. इकडचा नजारा उद्या सकाळी दिसेल. Day 2. Good morning. शुभ प्रभात. सकाळ झालेली आहे, 7 वाजले. सनराईज मिरज बघायला भेटतोय, टेंटमधून बाहेर पडल्या पडल्या. हां, थंडीला हात कापतात. आम्ही स्वेटर घालतो. रेट रोड उडाला. सुप्रभात मित्रांनो, आपली ही सकाळ अशी मस्त अशी गारठ्याची सकाळ झाली. अशी कुडकुडा लागलो, बरं स्वेटर घातला आणि आता परत बाहेर आलाय. अजून कसं वाटतंय? हां, थंड पडलाय मस्त एकदम. आपला ट्रेक आता तू झोपले होते. सर मॉर्निंगचा व्ह्यू बघून घ्या. हा लगा रे, लगा रे, शेकोटी लगा रे ते. जबरदस्त थंड आहे, रात्री गरम होत होतं, आता थंड वाजतं मस्त. असं आपला धबधब्याचा व्ह्यू आहे मॉर्निंगचा. पाण्यात शिरायची पण हिंमत नाही करणार, एवढं पाणी गार असणार आहे. आधीच हात कापतात माझे. तरी आपण इथे जेवण बनवलं होतं, दादा शेकोटी भेटूया आणि चहा बनूया. ए उठ, ए उठ, उठ उठ, ए उठ, ए उठ, चल उठ, चल. मायनस 60 डिग्री, मायनस 60 डिग्री. टेंट मध्ये बाहेर पडता येत नाही का? हात कळले अकळले. आजोबा बा, आजोबा का, आजोबा आजोबा बसले चेकोटीला. हा आहे आपला टेंट. इकडे आपली चहाची तयारी चालू आहे. आणि हा आहे
त्याच्या आजूबाजूचा परिसर. ही सगळी नदी आहे खाली. आणि हे आहेत कालमान देवीचे मुख्य आकर्षण, छोटे छोटे धबधबे. आता मी उभा आहे त्या नॅचरल ब्रिजवरती. जो वरून येणारा पाणी आहे तो इकडे तिथे पडतो आणि इथून या दगडाखालून इकडे बाहेर पडतो. असा निसर्गाने बनवलेला एक ब्रिज आहे. इकडे आपली चार रेडी झालेली आहे. दोन म्हातारे शेकत आहेत. सकाळचा चहा झालेला आहे आणि आपले हावरे बसलेले आहेत चहा प्यायला. काल कमी पडलेला आहे. काल चहा कमी पडलेला आहे. नीटभर रे, नीटभर मापात भर. मापात पाप नको. आदेश काय बटर सुबह का नाश्ता चाय और बटर. इकडे दादूस बटरची वाटणी करताना एक तेरा एक मेरा दो मेरा दो तेरा चार मेरा दो तेरा दो मेरा. मित्रांनो, आपला चहा नाश्ता झाला आहे मस्तपैकी. कालची पावभाजी थोडी उरली होती आणि पाव उरले होते ते देखील खाऊन झालेत. सगळे आवारो करून झाले आणि आता मस्तपैकी पाण्यात एन्जॉय करूया. चला later. कोपरामध्ये पाणी गेलंय त्यामुळे धबधब्यानंतर शूटिंग काय करायला भेटलं ना. तुमचं मोबाईल वरती एक्स्ट्रा झूम आहे. एकदम सगळ्यात
मजा आली जबरदस्त. आणि आपण निघालो आता पुन्हा घरी. काम मजा केली आहे पाण्यामध्ये. अरे पण नेमका टायमामध्येच कोपरो बंद झाला होता. त्या खेळात तेच चेक करायचं आहे घटमेटची काय अवस्था आहे. मजा आहे दादू, मजा आहे ना? एकदम मजा आहे. मजे आपला चौथा मेंबर आहे तो सगळं मिस केलं सगळं त्याने. त्याला एक अट्टे दाखवलं असते जाम मजा येणार आहे. ब्रिज खाली गेले. ब्रिज खाली गे आजपुन. आता आपण आलो आहे विरार फाट्याला. तिथं गाड्या बघूया आणि आपण स्कूटी घेऊन जा विरारला. चालूच बाईक घेऊन चालला आहे बांद्र्याला. चला भेटू पुन्हा. जबरदस्त राईड झाली एकदम. चला मित्रांनो, आपला आजचा ब्लॉग वेट करायचाच राहिला होता. घरी पोचल्यावर फार कंटाळा आला होता. सगळे सामान वगैरे काढायचं राहिलं होतं, ते काढलं आणि आपल्याला बाहेर जायचं होतं थोडं घरच्या कामासाठी. त्यामुळे घरी काय ब्लॉग एंड करायला भेटला नाही आणि आता बाहेर पडलो आहे. तसं आपण बघायला 4 वाजता घरी पोचलो. 4 वाजता घरी पोचल्यानंतर थोडा जी कॅम्पिंगला मॅगी नेली होती ती शिजवून खाली पटक्यात. भूक लागली होती थोडी. आणि आता आपण चाललो आहे बाहेर. चला तर मग व्हिडिओ आवडलाच त्याला नक्कीच लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.